इथं पन्हाळा किल्ल्यावरून आपल्या स्वराज्याची सीमांची पाहणी करताना पिता व पुत्र तुम्ही सध्या मला रोहनला इथं थांब याच्यावर तो म्हणून तुम्ही पडलो बिडलो तर काय करायचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर आज आहे 19 तारीख, शिवाजी महाराजांची जयंती. तर आज जायचं आहे मला वडूला. तुम्हाला वडूला मला दिवसाला जायचं होतं, पण आज स्पेशल 19 तारखेला जाऊ म्हणलं. तर सजवलेला असणं वगैरे, तर आपण आता पाहू. भरपूर मजा येणार आहे. व्लॉग बघत राहा कंटिन्यू, आणि व्हिडिओ लाईक केला नसता तर लाईक करून ठेवा. चला मग निघूया. आज मस्तपैकी तर आता इथं रोहनला बी सोबत गेलेला घेतलेला आहे मी. तसं शिवाजी महाराजांची आज तर जयंती आहे, पण म्हणलं आता आज शिवाजी महाराजांची जयंती आहे, जावं कुठं. म्हणलं छत्रपती संभाजी महाराजांची म्हणजे संबंधी आहे, तिथं जावं आहे. सजवलेला असणार आहे तिथं भरपूर म्हणे, आणि थोडं मन समाधान की होईल तिथं गेल्याच्या नंतर. आता सध्या रोड नसत आपण सजवलेलं, मस्त तिथं असणार आहे. तिथं आपण दर्शन करू तर मला भरपूर काही दाखवायला बघायला भेटेलच. तर आम्ही जवळजवळ गावात आलेलो आहोत. तिकडून सणासवाडी कोणास आला. अरे चप्पल विप्पल बाहेरच काढायची, नाव नोट करावं लागतं. मधात टाइम बघू शकता तुम्ही पहिलेच. तर इथं भरपूर जण आलेले आहेत जसं की मला वाटलंच. तर इथं आल्याच्या नंतर थोडं मन समाधान होत. तर इथं दर्शन घेतले मी आता संभाजी महाराजांचे समाधीचे, आणि आता त्यांच्यासोबत जे मित्र होते त्यांचे बी इथंच आहे. त्यांची बी समाधी. तर आपण जाऊ आता मधात, तुम्हाला दाखवतो भरपूर काही.
तर सध्या आता इथले पाय पळत आहेत, पण मला थोडा ब्रेक घ्यावा, नंतर मग मध्ये जाऊ. गर्दी वाढली थोडी इथं, आज 19 तारीख असल्यामुळं म्हणलं बाकीचे पण थोडं बाहेर येऊ द्यावं, मग आपण जाऊ थोडा आराम करून घेऊ. सर पाहू शकता तुम्ही ड्रॉइंग आहेत भरपूर इथं, म्हणजे कसं काय केलं काय नाही संभाजी महाराजांनी. सगळे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजमध्ये मला तेवढा फरकच कळत नाही, नॉर्मलचा फरक दिसतो चेहऱ्यामध्ये. तर इथं आहेत मेन म्हणजे हत्यार. हे सर्व ओरिजिनल तर नाहीत म्हणा, कारण की आम्ही विचारलं होतं काकांना मागलच्या बाहेर चालतो, पण त्यांची डिटो कॉपी येत आहे. हे सगळे हातारे पहिल्यातल्या काळातले वापरण्या जाणारे. रूम एकदम भारी, म्हणजे इथं आल्याच्या नंतर मन समाधानच होतं असे रूम आहेत. रोहन वाच बरं जरा मराठीत, वाच की डबल. आग्रा येथे बादशहाच्या दरबारात शिव छत्रपतींनी जे बाणी दर वर्तन केले त्याचा तेजस्वी संस्कार युवराज शंभूराज अवघ्या 16 वर्षी आपल्या लेखनिकास अंतस्फूर्तीने बुद्धभूषण रचना सांगत असताना. तर इथं पन्हाळा किल्ल्यावरून आपल्या स्वराज्याची सीमांची पाहणी करताना पिता व पुत्र, म्हणजे असं बघ काही भरपूर जागी तुम्हाला काय डिझाईन म्हणजे तर पेंटिंग स्केच म्हणू शकता तुम्ही, त्याची आकृती स्केच काढलेली आहे, तर माहिती त्याच्यात लिहिलेली आहे. इथं औरंगाबादचे जे हात कापले होते आपण लहानपणी सर्वांना शिकलेले आहेत, 1983 महिन्यात औरंगजेब आपल्या सरदारासमोर शंभू छत्रपती इथं हात आहेतच का आपले औरंगजेबचे, नंतर इथं पण आहे तुम्ही वाचू शकता. तर जवळपास झालेलं आहे इथलं सर्वच, भरपूर गर्दी आहे आज, अशी तर एवढी गर्दी नसते दररोज. काय दर्शन घेऊन झालेले तू चार, मला कामाला कोण जाते बघा बघा, कामाला हे जातो मला म्हणते चार म्हणून. तर दर्शन हा चालते, तर दर्शन घेऊन झालेले आता आपण इथं जाऊ जाऊ, फोटो काढायला मस्त लुक आहे, ब्रिज आहे इथं जवळ, तर तुम्हाला मी ते पण दाखवतो, मस्त मजा येणार आहे. तर रोहनच्या पैशाची मी माझ्या पैशाची कुल्फी घेतली, म्हणजे दुपार टायमाला खावा म्हटलं शिंदे मामा, द फेमस मामा इज नोन दॅट शिंदे मामा. तर आता इकडं तुम्हाला मी दाखवतो जवळपास, तिकडून आलतो आम्ही समोरून इकडे जायचं फोटो काढण्यासाठी, नदी इथं जवळच आहे, एकदम भारी व्ह्यू आहे, भारी म्हणलं तर एकदम मस्त व्ह्यू आहे. सिंधू बाबा चांगली लागत आहे कुल्फी, सिंधू बाबा नाही बरं कुल्फी. तर इथं काम चालू दिसतंय दुसऱ्या पुलाचं, ते एक छोटासा पूल होता, इकडे दुसऱ्या पुलाचं शॉर्टकट न्यायला. तर इथं आम्ही आलेलो आहोत जवळपास, तुम्ही नव्हती बघा कसली भर दिसते, ओ निळे 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 दिसत आहे सध्या, बघा बघू शकता सर्व काही किती निळ निळ दिसत आहे. इथं या कधी फोटो काढायचे असले तर नदी तर पाहिजे असली तर बिलकुल या, मी तर म्हणतो म्हणजे मी माघ ऋषीसोबत आलतो ना, त्या टायमाला पाहिलं होतं, म्हणलं एका दिवशी नक्कीच यावं फोटो काढायला, मला तर रोहन म्हणतोय स्टोरी टाकायला काहीतरी करावं.
स्टोरी टाकायची असली तर नक्कीच या म्हणतो मी इथं खाऊ शकता हो कशी दिसते नदी वरून हे छोटासा ब्रिज इथून गाडी चालवायची मला सगळ्यात खतरनाक गाडी चालवायचं आहे हे बाजूला तर ब्रिज बनतच आहे मोटरी डॅम डॅमच आवडत पाणी रोखून ठेवलेलं आहे कसं आहे असं जाऊन बघायची मजाच आलं काहीतरी इथं मी सध्या म्हणलं रोहनला इथं थांब ह्याच्यावर तो म्हणतो मी पडलो बिडलो तर काय करायचं मी म्हणलं मी आहे ना पावायचं येते ना मला तो म्हणतोय मला भरोसा नाही कुणावर ते बी कराय पाण्याचं जवळ असले कधी काय होईल सांगता येत नाही पण अलीकडे आहे रोड आहे कम्फर्टेबल फोटो काढायचा त्या नाही दोघा तिकडे लावून ते ब्रिज चालू आहे त्याच्यावर जाऊन काढा तुम्ही आला तर तसं मला काही एवढा फोटो काढायचा इंटरेस्ट नाही आहे पण तेच आता म्हणलं तुम्हाला दाखव मला नसला तर तुम्हालाही वाटलं तर रोहन कसं येतोय मग फोन जात नसतो बघा इज द आय एम परफेक्ट मॅन तर इथं जवळपास फोटो काढून झालेले आहेत आमचे आणि माझे बी झाले तुम्ही बी येऊन काढू शकता संभाजी महाराजांचे येऊन दर्शन करा पहिल्यांदा त्याच्यानंतर इथे यावा ही माझी पहिल्यांदा विनंती असन व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये भेटूया उद्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये तर ठीक जय हिंद